हाय एवरीवन, मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे अगदी 5 मिनिटात तयार होणारा बेसिक आणि खूप सिंपल बिगनर फ्रेंडली मेकअप लुक। असे प्रोडक्ट तुमच्या सोबत शेअर करणार आहे की जे आपण डेली बेसिसवर यूज करतो आणि खूप असा पटकन होणारा 5 मिनिटाचा मेकअपचा लुक आहे, जो की तुम्ही मला आत्ता बघताय। इथे मी तोच केलेला आहे आणि हाच मेकअप लुक मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे। अगदी 5 मिनिटात छान रेडी होता येतं आणि छान प्रेझेंटेबल दिसता येतं, आणि तुम्ही घरामध्ये असताना सुद्धा अशा पद्धतीने तयार होऊ शकता किंवा बाहेर जरी जायचं असेल तरी सुद्धा हा जो लुक आहे तो खूप छान वाटतो। तर चला, वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करते। पण त्यापूर्वी जर तुम्ही मला पहिल्यांदा बघत असाल, चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका। तिकडे मी छान छान अपडेट शेअर करत असते। दररोजच्यासाठी 5 मिनिटांमध्ये तयार व्हायचं आहे, तर आज आपण ते बघणार आहोत। दररोज सगळ्यांना खूप जास्त घाई असते, गडबड असते, काम असतं, आणि दररोज तयार होताना आपण कुठलं बीबी क्रीम, सीसी क्रीम असं यूज करत नाही। प्रेझेंटेबल पण दिसायचं आहे आणि अगदी 5 मिनिटात तयार व्हायचं आहे, अगदी बेसिक प्रोडक्ट यूज करून जे की आपण रेग्युलरली यूज करतो। आणि तसाच आजचा अगदी बेसिक मधला ही बेसिक मेकअपचा लुक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात आधी इथे मी फेस क्लीन करून घेतलेला आहे आणि कुठलंही स्किन केअर सुद्धा केलेलं नाही, तर बेसिक ज्या गोष्टी आहेत तिथनं आपण स्टार्ट करूया। तर इथे आहे हे मॉइश्चरायझर जे की आहे ॲक्वालॉजिकाचं, तर आपण यापासनं सगळे स्टार्ट करत असतो आपलं जे काही रुटीन असतं ते। तर इथे सगळ्यात आधी मी यूज करणार आहे मॉइश्चरायझर। स्किन हायड्रेट राहण्यासाठी याची फार गरज असते आणि मॉइश्चरायझर खूप जास्त महत्त्वाचं आहे। मी आपल्या स्किन केअर व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे। तर इथे मॉइश्चरायझर झालेलं आहे। त्यानंतर सेकंड जी दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे पिलग्रीमचं हे आय क्रीम आहे, ती मी यूज करते आणि डोळ्यांखालचा पफिनेस वगैरे किंवा जे काही डार्क सर्कल असतील तर ते सुद्धा कमी होऊन जातात याने। तुम्ही जर सीरम यूज करत असाल तर तुम्ही सीरम सुद्धा यूज करू शकताय, पण ॲक्च्युली मी गेल्या काही दिवसांपासून सीरम यूज करणं स्टॉप केलेलं आहे, सीरम यूज करत नाही आहे। अगदी 2 ते 3 मिनिट मी हलक्या हाताने मसाज करते। तर इकडे आय क्रीम सुद्धा यूज करून झालेली आहे, 5 मिनिटात रेडी व्हायचं आहे आणि ऑलरेडी 2 मिनिट आपले झालेले आहे। तर इथे आहे सनस्क्रीन लोशन, तर सनस्क्रीन लोशन सुद्धा खूप जास्त गरजेचं असतं आणि एवढं मी घेतलेलं आहे। सनस्क्रीन लोशन 50 SPF-चं आपल्या स्किनसाठी फार जास्त महत्त्वाचं असतं। तर या काही बेसिक स्टेप ज्या आहेत त्या डेली रुटीनमध्ये आपण फॉलो करतो आणि ह्या स्टेप करता करता आपल्याला छान रेडीसुद्धा व्हायचं असतं। तर आता पुढची जी स्टेप आहे ती म्हणजे सगळ्यात बेसिक स्टेप, ते म्हणजे ॲब्रो करणं, कारण की ॲब्रोज फील केल्याशिवाय चेहरा जो आहे तो चांगला दिसत नाही। तर इथे मी ॲब्रोज सगळ्यात आधी कोम करून घेतलेला आहे। ॲब्रोज फील केल्यानंतर खूप जास्त चेंज स्किनमध्ये आपल्याला जाणवतो, सॉरी चेहऱ्यामध्ये आपल्याला जाणवतो, स्किनमध्ये नाही। कधी कधी ना असं बोलण्याच्या ओघाओघामध्ये बऱ्याचशा चुका होत असतात, त्यामुळे व्हिडिओ करताना डोकं खूप ठिकाण्यावर ठेवून बोलावं लागतं, कारण की ऑन कॅमेरा बोलायचं असतं। तर माझ्या सगळ्या मैत्रिणी समजूतदार आहेच आणि त्या माझ्या भावना समजून घेऊ शकता, मला हे सुद्धा माहिती आहे। तर इथे मी ना पटकन अशा ॲब्रोज फील करून घेते आणि मला सुद्धा पेन्सिलने डेली बेसिसवर ॲब्रो करायला आवडतं, कारण की खूप पटकन पण होतं आणि खूप हँडी होऊन गेलेलं आहे आता पेन्सिलने ॲब्रो फील करणं, त्यामुळे मला ही स्टेप जास्त आवडते।
तर आता छानपैकी आयब्रो सुद्धा फिल करून झालेले आहे. पुढची जी स्टेप आहे ती म्हणजे लिप बाम. तुम्ही कुठलंही यूज करू शकता. इकडे मी पिलग्रीमचं लिप बाम यूज केलेलं आहे, बबल गमवालं. यानंतर पुढची जी स्टेप आहे ते म्हणजे एक छानसं ब्लश. इथे मी क्लिनिस्टाचं विटॅमिन ईचं ब्लश यूज करत आहे, ज्याचा खूप सुंदर शेड आहे. आणि जसं की मी सांगितलं, आपण प्रेझेंटेबलसुद्धा दिसायला हवं. आणि बेसिक जे काही आपलं रेग्युलर रुटीन आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला तयार व्हायचं आहे. तर असं पटकन तुम्हाला ब्लश लावल्यानंतर ना मला खूप छान वाटतं. हे लिप चीक असं टिंट आहे, त्यामुळे हे लिप्सला, चीकला आणि आयला सुद्धा मी यूज करू शकते. एक छानसे पिंकिश लिप्स याने आपल्याला मिळतात. आणि इथे मी टिंट म्हणून सुद्धा याचा यूज केलेला आहे. आणि फायनल जी स्टेप आहे फॉलो करून झालेली आहे. आणि शेवटची ही स्टेप आहे ते म्हणजे इकडे मी यूज करणार आहे पावडर. तर तुम्ही कुठलीही पावडर यूज करू शकता. तर अशा प्रकारच्या डब्यामध्ये मी पावडर काढून ठेवत असते. आणि हे फूल आहे तर पॉन्ड्स आहे, संतूर आहे, वाईल्ड काय आय थिंक काहीतरी व्हाईट टोन आहे. तर अशी कुठलीही तुम्ही यूज करू शकताय. इकडे मी ना याच्या फुलाच्या मदतीने पावडर लावून घेणार आहे. कधी कधी ना त्यावर जर जास्त झालेली असेल तर असं होतं. आणि ही हाताने छान सगळीकडे पसरवून घेणार आहे. तर असा हा बेसिक 5 मिनिटांमध्ये तयार होणारा लुक आहे. कुठे कुठे गरज वाटते तिथे मी परत एकदा यूज करू घेते. व्यवस्थित पुसून घ्यायची आहे, याचा एकच हे आहे. आणि मला माहिती आहे की बरेच जण दररोजच्या लुकमध्ये पावडरचाच यूज करता. आणि हे खूप खूप म्हणजे खूप बेसिक मी सगळे प्रोडक्ट सांगितले तुम्हाला. आणि यात आणखी एक गोष्ट म्हणजे काजळ. तर हे खूप ऑप्शनल आहे, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही लावू शकता किंवा स्किप सुद्धा करू शकता. तर इकडे मी छानशी टिकली ऍड केलेली आहे. आणि असा दररोजचा साधासा अगदी 5 मिनिटात होणारा मेकअपचा जो लुक आहे तो माझा तयार झालेला आहे. खूप बेसिक आहे पण खूप आपण याने प्रेझेंटिव्ह दिसतो, प्रेझेंटेबल दिसतो आणि खूप फ्रेश वाटतं. आणि ह्या सगळ्या बेसिक ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या सगळ्यांकडे असतात. एखादी क्रीम, छानशी पावडर, तुमच्याकडे ब्लश नसेल तर तुम्ही लिपस्टिकचा सुद्धा यूज करू शकता, अगदी ऑप्शनल आहे. तर अशा पद्धतीने घरच्या घरी अगदी 5 मिनिटात रेडी होता येतं, अगदी फास्ट. आणि आपल्याकडे बघून असं वाटत सुद्धा नाही की आपण खूप काही लावलेलं आहे असं. आणि खूप नॅचरल असा लुक दिसतो. तर आय होप नेहमीप्रमाणे तुम्हाला माझा आजचा सुद्धा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर. पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओ सोबत आपण भेटणार आहोत. तोपर्यंत बाय, टेक केअर.